सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गुणाजी वारंग यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. या सन्मानासाठी सिंधुदुर्गातून वारंग यांची एकमेव निवड झाली असून लवकरच मुंबई येथे राज्यपालांच्या हस्ते त्यांना पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर गावचे सुपुत्र असलेल्या सुरेश वारंग यांनी पोलीस दलातील आपल्या सेवेस 1981 साली रत्नागिरीत सुरुवात केली. त्यानंतर 1982 पासून ते सिंधुदुर्गात आपली सेवा बजावत आहेत. प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी अशी त्यांची ओळख आहे. गेली 4 वर्षे वारंग हे मालवण पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. दरवर्षी पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचारी यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मानित केले जाते. यावर्षी 26 जानेवारी रोजी जाहीर झालेल्या यादीत सिंधुदुर्गातून सुरेश वारंग यांच्या रूपाने एकमेव राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. सिंधुदुर्ग नगरी येथील 26 जानेवारी ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री दीपक केसरकर व पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांच्या हस्ते वारंग यांचा सत्कार करण्यात येणार आहे. लवकरच मुंबई येथे सुरेश वारंग यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याबाबत सुरेश वारंग यांचे पोलीस दलासह सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. कोकण लाईव्हसाठी अमित खोत, मालवण.